नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने 15 नोव्हेंबर नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांची पुण्यतिथी हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यात आलाय. महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने नवीन पनवेल येथे आयोजित शौर्य दिन कार्यक्रमास बटालियनचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर, हिंदू महासभेचे कमलेश तिवारी आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शौर्य दिनी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना प्रतिकात्मक शस्त्राने श्रद्धांजली देत अखंड हिंदू राष्ट्राची घोषणा केली. यावेळी बटालियनचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांच्यासह अखिल भारत हिंदू महासभेचे कार्यकारी अध्यक्ष कमलेश तिवारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वावर भाष्य केलंय. जो काम सदियों से हो रहा, आज आजादी के हम कहते 70 साल हमारे हो चुके हैं. हमारे बहुत से मंच पे वीर साथी हैं जो अपनी वाणी के द्वारा हिंदुत्व में आग को लगा दे, लेकिन भविष्य में करना क्या है उसका समाधान बताने में नाकाम हो जाते हैं. हमें अब हिंदू समाज को समाधान बताना है. यदि हम आग लगाते हैं तो आग जलने तक और जलने तक वहां तक जलनी चाहिए जहां इस्लाम की बुनियाद है. मक्का, उस मक्का से मोहम्मद के कब्रों बननी चाहिए. कभी दुनिया में शांति हो सकती अन्यथा शांति नहीं रह सकती. भारत पाकिस्तान का जब विभाजन हुआ था हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा सन्मान देखील कमलेश तिवारी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. तर महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने कमलेश तिवारी यांना तलवार देऊन सन्मानित करण्यात आलंय.
ज्या शिवाजी महाराजांनी, ज्या महाराणा प्रतापांनी, ज्या गुरु गोविंद सिंगांनी, डॉक्टर आंबेडकरांनी या देशाकरता जे कार्य केले त्यांना आज हा अपमानित करत असेल। महात्मा गांधी यांना आम्ही कदापि माफ करणार नाही। या महात्मा गांधींनी शिवाजी महाराजांना, महाराणा प्रतापांना देशद्रोही म्हटलेले आहे। अशा गांधीचे पुतळे या देशामध्ये उभे राहता कामा नये। शिवाजी महाराजांचा अपमान, महाराणा प्रतापचा अपमान कधीही सहन करणार नाही आम्ही। आज शौर्य दिवस म्हणजे अशा रीतीने की खरंच आज ज्यांना देशभक्त म्हटलं जात होतं त्यांना आमची तर इच्छा आहे की ते देशद्रोही होते। कारण की जर आम्हा हिंदूंच्यावरती एवढे अत्याचार असताना जर त्यांना दुसऱ्यांचा जर पुळकायत असेल आणि ते जर छत्रपती शिवाजी महाराजांना, जो कोणी माणूस, कुठलाही माणूस असो, महाराष्ट्रातला असो, बाहेरचा असो, कोणलाही असो, अशा कुठल्याही माणसाला आम्ही कधीच मानणार नाही। आणि इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध एखादा ब्रशब्द जर एखाद्याने सालीने काढला तरी आम्ही त्याला झोडपल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामॅन मोहनसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता। आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाशी जरूर कळवा। आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू। आमचा पत्ता 197-2 लाकी हाऊस स्टेशन रोड, कोवंडी पूर्व, मुंबई 400088। आमचा दूरध्वनी क्रमांक 6533121 किंवा 9322860153। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। आपली बातमी, आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।